वैशिष्ट्य आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, या मातीचं जे काही पावित्र्य आहे तिकडे कोणी ना कोणीतरी देवानिकांची नाही तर साधू संतांची समाज सुधारकांची जन्मभूमी ती असते आहेच, सैनिकाची असते. माझ्या भारत मातेच्या जे आपण देवनुरी सांगितलं आता हे जे काही सगळं घडतंय, भारत मातेसाठी शहीद होणाऱ्या वीरांची सुद्धा ही भूमी. आणि या भूमीमध्ये असे अनेक नरवीर आणि माता भगिनी जन्माला आल्यात की ज्यांनी वेळोवेळीला केवळ राज्यच नाही तर देशाला दिशा दिली. हे गेले 25-30 वर्षाचं जे काही आपलं नातं आहे ना, अनेक जणांना इकडे कॅमेरे आहेत, चॅनलवाले आलेले आहेत की मी नेमकं बोलतोय काय, मुख्यमंत्री नेमके बोलतायत काय. गेले 5 वर्ष जे काय आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये रान उठवली होती, रान उठवलं होतं, अचानक यांनी युटर्न मारला आणि त्याला कारण आहेत, प्रत्येकाला कारण आहेत. एक तर मी ठामपणाने सांगेन की मुख्यमंत्री महोदय गेल्या 5 वर्षात अगदी मी पंतप्रधान आहेत, देशासाठी जगासाठी पंतप्रधान आहेत, पण अजूनही मी त्यांना नरेंद्र भाईच बोलतो, नरेंद्र भाई. आणि जेव्हा एनडीएची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी हेच म्हटलं होतं की एक अभिमान आहे की आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती माझ्या देशाची पंतप्रधान आहे. तुम्ही म्हणाले एकदम यांच्यामध्ये यांचं रूपांतर कसं झालं बाबा, हे कालपर्यंत असं बोलत होते आज असं बोलायला लागले. नाही, याचं कारण आहे की जे आम्ही मुद्दे उचलले हेच तुम्हाला मी सांगणार होतो की जाहीर सभा तर आपली पुढच्या रविवारी आहे. मी तर म्हणेन जाहीर सभेत बोला, आत्ता बोला, की एक मुद्दा मला असा सांगावा की जिथे व्यक्तिगत काही कामासाठी किंवा व्यक्तिगत कारणांसाठी शिवसेनेने तुम्हाला विरोध केला, जे मुद्दे उचलले ते जनतेचे उचलले, शेतकऱ्यांचे उचलले. आणि मला समाधान आहे, मला नक्कीच अभिमान आहे की ज्या वेळेला आपण युती केली त्यावेळेला तुम्ही हे सगळे मान्य केले, नुसतं मान्य करून बोलावं म्हणून गप्प नाही बसला, तुम्ही ते करून मोकळे झालेला. कारण ज्यांच्यासाठी आपण लढत आलो कशासाठी सत्ता पाहिजे, कोणासाठी सत्ता पाहिजे, त्या आमच्या नेत्यांसाठी पाहिजे का केवळ आमच्या कार्यकर्त्यांसाठी सत्ता पाहिजे. सत्ता पाहिजे ती माझ्या गोरगरीब बांधवांसाठी आणि माता भगिनींसाठी पाहिजे, त्यांचं वाणी कोण आहे. राज्यकर्ते येतात, राज्यकर्ते जातात, सत्ता येते, सत्ता जाते. अटलजींची तुम्ही आठवणी सांगितलं, सरकारे आती आहे, सरकारे जाती आहे, सामान्य माणसाला मिळतं काय. तो सामान्य माणूस ज्या आशेने आपल्याकडे बघतोय त्याच्या आशेवरती, म्हणजे पावसाचं पाणी कधी पडतं कधी पडत नाही, पण आशेवरती पाणी नाही पडतं का, कारण आशेवरती त्याचे जर का पाणी आपल्याकडनं पडलं, आपल्या आपण ही त्याची शेवटची आशा होत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही देशातल्या सर्वसामान्य जनतेची शेवटची आशा आहे. ही आशा जर का संपली तर देशात जो अंधार पसरेल तो अंधार दूर करणार दुसरा प्रकाश कोणी होऊ शकत नाही, दुसरा कोणी येणार नाही. आणीबाणी नंतर एक होता, अंधेरे में एक प्रकाश, जय प्रकाश. पण आता जर का अंधार पसरला तर देशाला तारणारा, सर्वसामान्यांना आधार देणारा असा दुसरा कोणताही पक्ष नाही, दुसरा कोणतंही सरकार काही नेता सुद्धा आता दिसत नाही. आहे ना, हा संघर्ष मी म्हणतो विसरू नका, अजिबात नका विसरू, हाही संघर्ष विसरू नका जो दुर्दैवाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये झाला. पण त्याही पेक्षा मी म्हणेन हे दोन बाजूला दोन आपल्या नेत्यांचे फोटो आहेत, एका बाजूला बाळासाहेब आहेत, एका बाजूला अटलजी आहेत, त्यांच्या काळातला जो संघर्ष होता तो तर आपण आयुष्यात कधी विसरता का, म्हणजे पिढ्यात पिढ्या आपण जर का तो विसरून गेलो तर पिढ्यात पिढ्या आपल्या नरकात जातो. कारण हा संघर्ष झाला हा आपल्यामध्ये झाला, पण त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष आपल्यासाठी केला होता हे जर का आपण विसरलो तर आपण आपण कपाळ करून ठेवू. तो संघर्ष आठवा ना, काय अटलजी काय शिवसेना प्रमुख, आणि ते दिवस आठवा की ज्या वेळेला शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय. आज आपण म्हणतो की होय आम्ही हिंदू आहोत, आहोतच, जन्मलो हिंदू म्हणून मरू ते सुद्धा हिंदू म्हणूनच. पण तेव्हा हिंदू मी हिंदू आहे बोलायला भीती वाटत होती, मी हिंदू आहे बाबा बोलू नको काय होईल सांगतात नाही, कारण काँग्रेसची राजवट आहे. आपण देशाच्या राजकारणात दोघेही अस्पृश्य होतो, आपल्यासोबत येत कोण होतं, कोण येत होत, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आहे हे धर्मांध आहे, हे हिंदुत्ववादी, हिंदू म्हणजे ही शिवी होती. आणि त्याला या पिढीने अक्षरशः रक्त आटून 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 आपल्याला हे दिवस दाखवले. हे दिवस त्यांनी जर का तेव्हा रक्त आटवलं नसलं, कित्येक कार्यकर्ते आपले आपले कार्यकर्ते साधे. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मी संजयच्या घरी जाणार,
तुमच्यापैकी मी दोन्ही कार्यकर्ते आम्ही दोन्ही कार्यकर्ते आता वेगळे म्हणून बोलत नाहीये, मी सगळ्यांना एकत्र म्हणून बोलतोय. शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्षाला आहे इच्छा आहे इच्छुक आहे, कोणाला आमदार व्हायचंय, कोणाला खासदार व्हायचंय, कोणाला नगरसेवक व्हायचंय, मग कोणाला मंत्री व्हायचंय, कोणाला आणखीन काय व्हायचंय. पण एक लक्षात घ्या की हे सगळे दिवस तुम्ही तर कष्ट करता, तुम्ही तर मर मेहनत करता आहात, पण तुमच्या सोबतचे जे कष्ट करणार होते ते आज दुर्दैवाने आपल्यामध्ये